जिया तसा असेल तर सगळ्यांनाच समान न्याय मिळावा एवढीच माफक अपेक्षा, कारण आम्ही काय घरची कामं घेऊन आलेलो नाही. अमोलदादा माझ्याकडून काही कमतरता होत असेल की श्रीरंग भारणेंना जास्त झुक्त मागून दिल्या जातात, म्हणून आम्ही त्यांचंही मार्गदर्शन घेतलं की तुम्ही आम्हाला गाईड करा, आवडला देता तोच आपण बारामती आणि शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती. ते नाराज झाले, ते म्हणले बारामतीला खूप आतापर्यंत दिले प्रेस करून ते बैठकीमध्ये बोलत राहिले. शेवटी मात्र तुम्ही जो प्रश्न मांडला त्याच्यावर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोनच लावला, फोन लागला नाही ही बाब वेगळी, मात्र बैठकीत तुम्हाला निधी मिळाला नाही, मावळला निधी मिळाला याच्यावरूनही त्यांचे आमदार आणि तुमच्या मध्ये जरा वाकयुद्ध रंगलेलं दिसलं. असं नाही, साधारणपणे जीआर बद्दल पालकमंत्र्यांनी उल्लेख केला, जर जी आरच्या पद्धतीने जर मीटिंग चालली असेल तर मग ती पूर्णपणे सगळ्यांनाच तो नियम कायदा, म्हणजे जर तो मेंबरसाठी असेल तर बाय प्रोटोकॉल मग आम्ही सगळ्यांनी मागे बसलायला पाहिजे आणि मेंबर्सनी पुढे बसायला पाहिजे. त्यामुळे मी स्वतःही टीपीडीसीच्या पूर्ण जी आरचा आज अभ्यास करणार आहे, कारण का अनेक वर्ष गेले 18 वर्ष आम्ही सगळेच आमदार खासदार येतो, अमोल संग्रामदादा आणि मी एकत्रच आमदार खासदार झालो आणि प्रत्येक मीटिंगला येऊन आम्ही अनेक वर्षात मागण्या केल्या आहेत, मागण्या मान्यही झाल्या आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच इतकं सविस्तर त्या जी आरचं वाचन झालं, त्याच्यामुळे तर जर तो जी आर तसा असेल तर सगळ्यांनाच समान न्याय मिळावा एवढीच माफक अपेक्षा, कारण आम्ही काय घरची कामं घेऊन आलेलो नाही आहे. तिथे ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलंय त्यांची छोटी मोठी कामं घेऊन आम्ही इथे येतो आणि जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी ती कामं करावी एवढीच आमची. पवार साहेबांनी मागणी केल्यानंतर दादांनी निमंत्रितांना बोलता येणार नाही असं सांगितलं, एकूण डीपीसी मध्ये जे निमंत्रित सदस्य आहेत त्यांना खासदारांना आणि आमदारांना बोलता येणार नाही असं सांगितलं, नेमकं कारण काय? खरंच तांत्रिक बाब तशी आहे की जाणीवपूर्वक पवार साहेबांनी जी मागणी केली तालुका स्तरावरच्या निधी यार बघूया, कारण मला आठवतंय मी बीडचा पालकमंत्र्यांचं मी बघितलं, पालकमंत्र्यांच्या शेजारीच खासदार बसले होते तुमच्याच चॅनलवरती दाखवलं, त्यामुळे अनेक ठिकाणी मला आत्ताच श्रीरंग बारणेजी असं सांगत होते की रायगडला ते जेव्हा मीटिंगला बसतात तेव्हा एक प्री मीटिंग असते आणि एक मीटिंग असते, त्याचा उल्लेखही त्यांनी केला की रायगडला आमची एकच मीटिंग होते, एक तासाचीच मीटिंग असते आणि त्याच्यात पालकमंत्री आम्हाला आधी बोलून घेतात, आमची सगळी कामं समजून घेतात, मग आम्ही निधीचं नियोजन करतो आणि मग निर्णय होतात. आणि गेले अनेक वर्ष आमच्या सगळ्यांचाच अनुभव डीपीडीसीचा चांगलाच राहिलेला आहे, पहिल्यांदाच असं झालं आहे की मला आणि अमोलदादांना आणि आम्ही श्रीरंग बारणेंचंही मार्गदर्शन घेतलं, कारण जर ते आमच्याकडून काही कमी राहत असेल, कदाचित असंही असेल की अमोलदादा आणि माझ्याकडून काही कमतरता होत असेल की श्रीरंग बारणेंना जास्त झुक्त मागून दिल्या जातात, म्हणून आम्ही त्यांचंही मार्गदर्शन घेतलं की तुम्ही आम्हाला गाईड करा की आणखी निधी मतदारसंघात कसा आणायचा. सुनील शेळकेंबरोबर तुमची काही खटकाखटकी झाली निधीवरून? नाही, त्यांनी पूर्ण माझं ऐकलं नाही. मी असं म्हणले मावळला दिलं त्याबद्दल आमचे आभार आहेत, कारण का मावळ ही महाराष्ट्राचा आणि जिल्ह्याचा महत्वाचा मतदारसंघ आहे, जो न्याय तुम्ही मावळला देता तोच आपण बारामती आणि शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती. ते नाराज झाले, ते म्हणले बारामतीला खूप आतापर्यंत दिलाय तेव्हा आम्ही कुठे बोललो. आता त्याच्यावर मला उत्तर देणं फारसं महत्वाचं वाटत नाही, त्यांनी हा प्रश्न पालकमंत्र्यांकडे रेज करावा. ताई दिलीप वळसे पाटील, हरिजन पाटील यांच्याशी देखील आपल्या बराच काळ चर्चा झाल्या, गप्पा झाल्या, निवडणुकीनंतर या सगळ्या चर्चा गप्पा झालेल्या. मी माझं राजकारण आणि वैयक्तिक संबंध नेहमीच वेगळे ठेवलेले, माझ्या सगळ्या पक्षांमध्ये दिल्लीमध्येही अतिशय चांगले संबंध, कारण ही लोकशाही आहे, हे माझी सगळ्यांची लढाई ही वैचारिक आहे, मी कुठलीही लढाई कधीही वैयक्तिक म्हणून लढत नाही. पण तशी चर्चा अजितदादांशी झालेली नाही पाहायला मिळाली, दिलीप वळसे पाटलांची भेट झाली, हर्षवर्धन. दिलीप वळसे पाटलांना मी अनेक वेळा भेटते, हर्षवर्धन भाऊचे आमचे कौटुंबिक संबंध 5-6 दशकाचे. दादांनी तो वाचून दाखवल्यानंतर सांगितलं तो कायदा आहे, पवारांनी त्याच्यानंतर साहेबांनी त्याच्यानंतर प्रश्न देखील विचारला नाही. बोलला शक्य असेल ना, म्हणजे पालकमंत्री म्हणतात ते योग्यही असेल, साहेब वयाने मोठे सगळ्याच पद्धतीने मोठे, पण ठीक आहे आणि ते रूल बुकनीच खेळतात ते, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी नंतर प्रश्न विचारला नसेल, पण मीही त्याची माहिती घेणार आहे. आणि खरंच आम्हाला जर डीपीटीसी रोल नसेलच पालकमंत्री म्हणतात, जसं आम्ही खासदारांनी मग डीपीटीसीला येणं कशाला वेळ येऊन बघायला, खटकलं असं नाही, रूल्स आर मेड टू बी फॉलो, जर नियम कायदा तसा असेल
तर तो आम्ही पाळलाच पाहिजे एक तर, कारण का मी नियम पाळते पण तो सगळ्या खासदारांना न्याय समान असावा एवढी मला नाही माहिती. ते तर म्हणत असतील प्रोटोकॉल प्रमाणे मेंबर्स पुढे बसायला पाहिजेत, तर आम्ही राजी खुशी मागे बसू, जो प्रोटोकॉल असेल तो पाळलाच पाहिजे. अरे गो ना.